नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे विनर्स पाईंट या यूट्यूब चॅनलवर तर पोलीस संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर पोलीस भरतीमध्ये आधी लेखी परीक्षा आधी होत होती परंतु आता पन्नास गुणांची शारीरिक चाचणी ही आधी होणार आहे तर गृह विभागाचा हा जी आर आहे तर यामध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे पहिले तर लेखी परीक्षेऐवजी शारीरिक चाचणी ही आधी होणार आणि त्यामधील गुणविभागणी यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश पहिली सुधारणा नियम दोन हजार बावीस असे म्हणावे दुसरा आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा याच्या नियम चारऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येत आहे तर बघा शारीरिक चाचणी ही पन्नास गुणांची असणार आहे जे उमेदवार शारीरिक शै व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल तर शारीरिक चाचणी पुढील प्रमाणे एकूण पन्नास गुणांची असेल त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे हे वीस गुणांसाठी असणार आहे आधी तीस गुणांसाठी होते नंतर आहे शंभर मीटर धावणे पंधरा गुणांसाठी आणि गोळा फेक हे पंधरा गुणांसाठी अशा प्रकारे एकूण पन्नास गुणांची शारीरिक चाचणी ही होणार आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आठशे मीटर धावणे वीस गुणांसाठी शंभर मीटर धावणे पंधरा गुणांसाठी त्याचप्रमाणे गोळा हे पंधरा गुणांसाठी असणार आहे अशा प्रकारे एकूण पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे त्याचप्रमाणे लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असणार आहे शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिली दिलेल्या रिक्तपदांच्या एकाच दहा या प्रमाणात शंभर गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील म्हणजेच पन्नास गुणांपैकी तुम्हाला पंचवीस गुण घ्यायचे आहेत तेव्हाच तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकाल तर लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील तर अंकगणित ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण असे चार विषय लेखी परीक्षेमध्ये असतील लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येतील लेखी चाचणीच्या कालावधी नव्वद मिनिटे असणार आहे तर ते सर्व आधी ज्याप्रमाणे नियम होते त्याचप्रमाणे असणार आहेत एकाच दहा या प्रमाणामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये बोलावण्यात येईल तर हे महत्त्वाचे बदल जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी करण्यात आलेले आहेत मित्रांनो पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी पुस्तके जी दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीमध्ये खूपच महत्त्वाची ठरलेली आहेत तर पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच तर या प्रश्नपत्रिका संचामधून गट क्रमांक चौदा औरंगाबाद या ठिकाणी सामान्य ज्ञान या विषयाचे एकूण एकोणसत्तर प्रश्न विचारण्यात आलेले होते तर त्यापैकी सदुसष्ट प्रश्न हे या एकाच पुस्तकामधून देण्यात आलेले होते तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच पुस्तकामधून जास्तीत जास्त प्रश्न देण्यात आलेले होते नंतर मराठी शब्दसंग्रह या पुस्तकामधून पुणे ग्रामीण या ठिकाणी पंचवीस प्रश्नांपैकी चोवीस प्रश्न होते तर ही दोन्ही पुस्तके पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत तसेच दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आता एकाच प्रश्नपत्रिका संचामधून मिळणार आहेत तर पोलीस भरती साठ प्रश्नपत्रिका संच तर या प्रश्नपत्रिका संचामध्ये पाच हजार नऊशे चाळीसपेक्षा जास्त प्रश्न देण्यात आलेले आहेत तर या सर्व पुस्तकांची ऑनलाईन खरेदीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे